गोपाल कृष्ण भगवान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि हरि। ऐसे नाना वाद करिता एक निशयो नवे सर्वथा ज्ञानाभिमानाति पीड़िता अति पंडिता ज्ञान तत्वता कलेना। भगवान श्री पांडुरंग राय संत ज्ञानोबा राय तुकोबा राय संत मोतीराम महाराज गुरुवर्य मारुती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपण एकनाथी भागवताचं चिंतन करत आहोत। सर्वजण मिळून भगवान गोपाल कृष्णाची नाथ बाबाची मारुती रायाची सेवा करूया। कथेचं अनुसंधान अशा प्रकारे सुरू आहे। आमचे भगवान श्रीकृष्णजी उद्धवजीला बोलतात, बाबा उद्धवा काही पंडित लोक नाना प्रकारचे वाद करतात, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एक निश्चय नसतो, फक्त काय असतो, ज्ञानाचा अभिमान असतो, परंतु ज्ञान मात्र त्यांना काही कळत नाही। ऐसी ज्ञान मार्गीची गती नाना परींची विघ्ने येती विकल्पे नासल्या युत्पत्ती माझी निज प्राप्ती तेथे नाही। भगवान सांगतात अशा प्रकारची ज्ञान मार्गाची गती आहे बाबा, त्या ज्ञान मार्गामध्ये नाना प्रकारचे विघ्न येत असतात, विकल्प येतात, तिथं माझी प्राप्ती होऊ शकत नाही। तैसी नवे माझी भक्ती नाम मात्रे मज पावती नामे उद्धरले नेनो किती एची भागवती बोलिले। ज्ञान मार्गासारखी माझी भक्ती नाही बाबा, नामानच माझ्यापर्यंत भक्त येऊन पोचतात, नामान कित्येक जणांचा उद्धार झालेला आहे। भागवतामध्ये हेच सांगितलेलं आहे, माझे करिता गुणवर्णन का हरि कथा नाम संकीर्तन तेथे रिघो न शके विघ्न गडगर्जन हरिनामे। माझ्या गुणाचं वर्णन जर केलं, माझी कथा केली, नाम संकीर्तन केलं, तर तिथं विघ्न येऊ शकत नाही बाबा। भगवंताच्या नामामध्ये गर्जना करावी, विघ्न बारा वाटाला पळून जात। जेथे हरिनामाचे पवाडे तेत विघ्न कैचे बापुडे विघ्न पळे बद भक्ता पुढे उघडती कवाडे मोक्षाची। जिथं हरिनामाचा गजर आहे, हरिनामाचे पवाडे आहेत, तिथं विघ्न बापड आहे बापड, काही करू शकत नाही। माझ्या भक्ती पुढे माझ्या भक्ता पुढे विघ्न राहू शकत नाही बाबा, तिथं मोक्षाची कवाड उघडलेली असतात। माझे भक्त ती निराश न धरी ती मोक्षाची आस
या लागी मी ऋषिकेश यांच्या भावार्थास भुललो। माझे भक्त अतिशय निराश असतात, कुठल्याही प्रकारची त्यांच्याजवळ आशा नसते, मोक्षाची सुद्धा इच्छा धरत नाही ते। म्हणून तर मी त्यांच्याजवळ रात्रंदिवस असतो बाबा, मी त्यांच्या भक्तीला भुललेलो असतो, त्यांच्या प्रेमाला भुललेलो असतो। एवं निर्विघ्न मज माझी सरता, माग नाही भक्ती परता, त्रि सत्य सत्य गा सर्वथा, भक्ती तत्वता मज पडी। निर्विघ्नपणे माझ्यामध्ये सरते होतात माझे भक्त, भक्तीचा मार्ग स्वीकारला। म्हणून जर माझ्याकडे यायचं असेल तर निर्विघ्नपणे पार पडणारा रस्ता म्हणजे एकच भक्ती पंथ। आणि मी तुला हे त्रिवार सांगतो बाबा, हेच सत्य आहे, सत्य आहे, सत्य आहे। भक्तीशिवाय मला आवडता होऊ शकत नाही असं आमचे भगवंत म्हणतात। ऐसे निज भक्ती सुलभ पुढी, देवो सांगे अति आवडी, उद्धवासी हरिभक्तीची गोडी, हर्षाची गोडी गुडी उभारिली तेने। म्हणून माझ्या भक्तासाठी भक्ती सुलभ आहे बाबा, अतिशय आवडीन आमचे भगवान सांगत आहेत उद्धवाला। भक्तीची हरिभक्तीची फारच गोडी आहे, आवड आहे। म्हणून उद्धवजीला भयंकर भयंकर असा आनंद झालेला आहे। जे उद्धवाच्या जीवी होते तेच निरूप निरूपिले श्री अनंते, हरिके नाचो लागला तेथे, जीवे श्री कृष्णा ते वाळी। उद्धवाच्या मनामध्ये जे होत तेच भगवंतान निरूपण केलेलं आहे, त्यामुळं अतिशय अतिशय उद्धवजीला आनंद झालेला आहे। आनंदामध्ये उद्धवजी आमचे नाचत आहेत आणि जीव भगवंतावर ओवाळून टाकत आहे। ऐसी तुझी सुलभ भक्ती, तरी अवघेची भक्त कान करीती, देवो मने भाग्य विन माझी भक्ती, न घडे निश्चिती उद्धवा। उद्धवा माझे भक्त मला फार प्रिय आहे, देवा एवढी तुमची सोपी भक्ती असून देखील, भक्ती करणाऱ्यावर तुम्ही अतिशय प्रेम करता हे देखील खरं असून, तुमची भक्ती का करत नाही ते जीव? त्यावेळेस आमचे भगवंत सांगतात, बाबा उद्धवा भक्ती ही तोच करू शकतो ज्याचं भाग्य मोठं आहे, भाग्याशिवाय माझी भक्ती घडू शकत नाही असं आमचे भगवान श्री कृष्णजी उद्धवजीला बोलतात। शुकाचार्य मुनी राजा परीक्षितीला सांगतात, हरि ओम दसत, हरि ओम दसत, हरि ओम दसत, श्री कृष्णार्पणमस्तु, श्री गुरुचरणार्पणमस्तु, गोपाल कृष्ण भगवान की जय, शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय।